याठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार आदरणीय दिलीपन्ना मोहिते पाटील आज खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस संपन्न होतोय आदरणीय विष्णू शेटवाळून यांना या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. अण्णांना विनंती आहे आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. रवली विष्णू शेट नीला खत एक नंबर बैलगाडा शर्यत वरवली. आणि प्रसिद्ध उद्योगपती विष्णू शेट आनंद वाळूज यांच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा त्या निमित्तानं बैलगाडीच्या शर्यतीचं आयोजन केलं. या क्षेत्री शर्यतीच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळींनी या ठिकाणी बक्षिसं दिली. खरं म्हणजे वाळूज परिवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. जेवढ्या जेवढ्याचे मांडव त्यांनी बांधले त्या प्रत्येकाला या ठिकाणी बोलवलं. प्रत्येक तालुक्यामध्ये वेगळी पत्रिका काढली आणि सगळ्यांनाच जाणवलं की आपल्या एकट्यालाच बोलवलं. त्यामुळे सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी जयसिंग शेट आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यात खासदार एकीला इच्छुक असणारे आवर्जून उपस्थित आहेत. मला काही खासदारकीची निवडणूक लढवायची नाही, परंतु वाळूज परिवार हा आमच्याकडे अनेक लग्न सोहळ्याच्या निमित्तानं उत्कृष्ट अशा प्रकारचं डेकोरेशन करतो. मोठमोठाले मांडव त्या लग्नसोहळ्याच्या निमित्तानं बांधण्याचं काम हा परिवार करतो. त्यामुळे माझ्या तालुक्यामध्ये या परिवाराची प्रचंड अशा प्रकारची ओळख आहे. अनेक मंगल कार्यालयामध्ये त्यांचे सेट उभे आहेत आणि व्यवसायाच्या निमित्तानं खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची ओळख झालेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या परिसरामध्ये इंडस्ट्री आल्यामुळं गुंठ्याचा भाव, त्यामुळे लोक लग्नसोहळ्याच्या निमित्तानं मजबूत अशा प्रकारचा खर्च करतात आणि त्याचा फायदा निश्चितपणानं वाळूज परिवाराला झाला आणि त्यानिमित्तानं मोठी ओळख झाली. मग अनेक बैलगाड्याच्या शर्यती असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती असतील, उत्सव असतील, त्यानिमित्तानं हा परिवार माझ्या तालुक्यात सातत्यानं असतो. विशेषतः दोन भाऊ आहेत सचिन आणि ह्या, पण ते दोन जास्त असतात, एक इकडेच असतो. त्यामुळं त्या परिवाराचा सारखा राबता माझ्या तालुक्यात आहे. म्हणून आमच्या तालुक्यातले अनेक मंडळी या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यतीच्या निमित्तानं आलीत. काही क्षणामध्ये या ठिकाणी प्रल्हादसिंह पटेल या ठिकाणी येणार आहेत. जयसिंग शेट त्यांचीच वाट बघत आहेत. त्यामुळं माझ्या अगोदर दादा बोलणार होते आणि ते निघणार होते, पण मग मी आलो. दादा म्हणले तुम्ही बोलून घ्या. मी बोललं की म्हणजे दादाला पुढचं बोलता येतं. हा खेळ आमचा बरेच दिवस चालू आहे. त्यामुळे आता ही बैलगाड्याची यात्रा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडा मालकांना वेळेचं फार महत्त्व आहे. त्यामुळे जास्त बोललेलं त्यांना कधी आवडत नाही, कारण त्यांना एकच माहिती आहे की बारी सुटली पाहिजे आणि सेकंदात लागली पाहिजे. निशाणापर्यंत जाईपर्यंत त्यांचा जीव खालीवर झालेला असतो. एकदा गाडा सेकंदात बसला की त्यांच्या आनंदाला पारावारा नसतो. त्यामुळे मी अधिकचं काही बोलणार नाही. विष्णू शेट वाळूज यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्या बैलगाडा मालकांना शुभेच्छा देतो. यावर्षी आपल्याला दिवस चांगले गेलेत, कारण एवढ्या स्पर्धा या वर्षी झालेल्या आहेत आणि त्यात आता मला वाटतं परवा सरकारनं काहीतरी कलेक्टरने बंदी घातली की वाढदिवसाच्या निमित्तानं यात्रा भरवायच्या नाहीत. पण त्याच्यावर मार्ग काढायला आपण सगळी मंडळी भक्कम आहोत. मग देवाची आता डबल डबल यात्रा सुरू झाली. काही दिवसांनी देवाला कंटाळा येणार नाही नसेल, त्यामुळे मार्ग काढून बैलगाड्यावाले पुढे जातात. इतकी बंदी असताना सुद्धा बैलवाडे काय बंद झाले, बैलगाड्यावाले बंद झाले. सकाळी दिवस उगवता बैलगाड्या घाटात यायचे आणि पोलिसांना कळेपर्यंत संपायचे. तेव्हा सगळ्या सरंजामबरोबर असायचा, स्पीकर बरोबर असायचा, जनरेटर बरोबर असायचा, सगळं बाणाबरोबर. त्यामुळे बैलगाड्यावाले कधी हरले नाही आणि त्यांच्या कृपेनं आणि खंडेरायाच्या आशीर्वादानं बैलगाडावाले जिंकले. आणि त्यामुळे आता निर्भास्तपणानं आपली बैलगाडा शर्यती सुरू आहेत
आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। वाळूज परिवार धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।